नगरसेविका सौ हर्षदा संदीप गायकर यांच्या प्रयत्नातून प्रभाग 26 मध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी माननीय संजयजी राऊत साहेब यांच्या हस्ते पावसाळी गटार टाकणे, 1,52,00,000 धनदायी कॉलनी व प्रभागातील इतर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, 50,00,000 तसेच राजशहाजी नगर येथील नदींनी नदीच्या उपनदीवर सीडी वर्क व रिटेनिंग वॉल बांधणे या विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे। तरी प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, वसंत गीते, सुनील बागुल, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यावेळी उपस्थित होते। शाखा अध्यक्ष शुभम तांबे, शिवसेना उपविभाग प्रमुख अक्षय थेटे, यशवंत पवार, नवनाथ गायकर, संदीप गायकर, अशोक होळकर, पंढरीनाथ लोहकरे, देरिंगे काका, शेवाळे काका, अविनाश पवार, कुमावत बाबा, खांडबहाले काका, पिंगळेताई, शैला होळकर, वैशाली मंडली, क्षत्रियताई, ढोबळेताई, पिंगळेताई, निकमताई, चव्हाणताई, ढाकेताई, ललिता होळकर, सुरेखा होळकर, गोविंद गोरे, बोंबले काका, कोल्हे साहेब, पाटील कमलाकर, टरले साहेब, ज्येष्ठ नागरिक टीम, निकुंभ काका, दळवी काका, अंकुश पवार, गोविंदा होळकर, ढोबळे काका, सुरेश होळकर, रमेश होळकर, क्षत्रिय साहेब, दिनकर पाटील, शेवाळे साहेब, सोनवणे काका, घरटे काका आदी यावेळी उपस्थित होते। रोल आज प्रभाग 26 मध्ये म्हणजे माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ 3.5-4 कोटीचे कामांचे उद्घाटन झाले आणि त्या अनुषंगाने भूमिपूजनासाठी संजयजी राऊत साहेब तिथे हजर होते आणि मला सांगताना आनंद होतोय की त्यांनी समाधान व्यक्त केलं की शिवसेनेचे नगरसेवक हे खूप चांगल्या अर्थाने काम करतायत आणि मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षात जी काही कामं केली ती त्या कामाची पावती आज मला मिळाल्यासारखं मला वाटतं। आज जवळजवळ आपण 4 कोटीच्या कामांची उद्घाटनं केली, त्यात 1.5 कोटीची पावसाळी लाईन, विविध ठिकाणी गटर लाईन आणि 2 कोटीचं रिटर्निंग कॉल आणि सिटी वर्कचं काम आपण या ठिकाणी भूमिपूजनाचं माध्यमातून पार पाडलंय आणि येत्या 8-9 दिवसातच या कामाचं या उद्घाटनाचं कामाच्या स्वरूपात आम्ही इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न करणार आहे। लवकरच या भूमिपूजनाचे काम स्वरूप आम्ही लवकर सुरू करून ते नागरिकांसाठी आम्ही लवकरच सुरू करणार आहोत। धन्यवाद। सिटी वर्क आपण पकडलं आहे, ते 2 कोटीचं काम आज इथे भूमिपूजन करतोय। त्यानंतर 1.5 कोटीची पावसाळी लाईन आहे, ती पाऊस पडल्यानंतर घराभोवती खूप पाणीच असतं आणि आपण जिथे उभा आहे साहेब तिथे आपल्याला येता येत नाही, कमरेपर्यंत पाणी असतं। त्या कामाचं आपण भूमिपूजन इथे केलंय आणि विविध ठिकाणी पावसाळी लाईनचं भूमिपूजन आपण पार पाडलंय। मला एक सांगायचं वाटतं की गेल्या 5 वर्षामध्ये ज्यावेळेस मला पक्षाने उमेदवारी दिली त्यावेळेस एक गृहिणी म्हणून मी घरात काम करत होते आणि माझ्या मिस्टरांच्या भारतीय विद्यार्थी सेनेचं कामकाज करत असताना पक्षाने त्याचा आपण म्हणूयात की दखल घेऊन त्यांनी मला आज पक्षाची उमेदवारी दिली आणि मी माझ्याकडनं जेवढी त्याला पात्रता ठरेल त्या पद्धतीने मी काम करत आले गेल्या 5 वर्षामध्ये आणि मला असं वाटतंय सर की शब्द नाहीये कारण की गेली 5 वर्षामध्ये 75 कोटीची कामं आम्ही केली आहेत शिवसेनेच्या माध्यमातून आणि मला अगदी ठामपणे सांगायचं वाटतंय की कुठल्या अनुभव असताना पक्षाच्या नेत्यांनी मला बरंच सपोर्ट केला, कुठली बाईक कशा पद्धतीने काढायची आणि शिवसेनेचं बालेकिल्ला आज प्रभाग 26 म्हणून ना हरकत नाहीये। जर 75 कोटीची कामं जर शिवसेनेचा लोकप्रतिनिधी जर लोकांना देतोय तर निश्चितच ही लोक त्यांच्या पाठीशी असणार आणि आहेत। इथे तुम्ही मला वेळ दिला जो इतका वेळ काढून कुठे तुम्ही थांबला नाही आम्हाला आज तुम्ही संबोधित करणार आहात त्या सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सदाताई गायकर आणि इकडे उपस्थित सर्व या भागातले नागरिक, सभापतीताई हा शिवसेनेचा पालेकिल्ला आहे आणि विरोधी पक्षात असताना तुम्ही 75 कोटीचे काम उद्या सत्तेत आल्यावरती किती कोटीची शेवटी त्याने मगाशी सांगितले की त्यांना फाईल कुठून कशी काढायची त्याचं आता चांगलं ट्रेनिंग आपल्या वरिष्ठांनी दिलेलं आहे तर त्यांना ती कला स्किल कौशल्य विकास त्याने जे काही अवगत केलेलं आहे फाईल हलवायचं त्याचा वापर पक्षाला भविष्यात करावा असं मला वाटतं। सोपं नसतं महापालिकेची फाईल हलवणं, एक वेळ मंत्रालयाची फाईल हलते पण महापालिकेची फाईल हलत नाही आम्ही पाहतो। शरद आईला ते जमलं आणि खूप चांगली कामं त्या करतात, मी
मागे सुद्धा आपल्याकडे एका गार्डनचा होता छान गार्डन त्याने आणि हा त्यांच्या वार्डामध्ये मी नेमकी माहिती घेत असतो कोण काय काम करतो. आता हे गटारं करतायत, पाण्याच्या लाईट टाकतायत, हे शिवसेनेच्या नगरसेवकाचं खरं कामच आणि आपण करताय करत राहा. उद्या निवडणुका येते, परत तुम्हाला लढायचं आहे सगळ्यांना. तुमच्या बरोबर आजूबाजूच्या वावरामध्ये तुमच्या कामाचा प्रभाव पडेल आणि अजून आपले नगरसेवक निघू देतील. पुन्हा एकदा आपणाला शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना, आपल्या सहकाऱ्यांना, आपल्याला सुद्धा सभापती जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिक लोकशाही न्यूज साठी गुलाब मणियार, नाशिक.